हाय फ्रेंड्स प्रेमिया आता जस्ट परेल स्टेशनला आलो आहे. हे माझ्या जोडीला टी सी आहेत, ठीक आहे. यांनी मला पकडलं आहे. प्रॉब्लेम काय आहे की जस्ट खूप दिवसानंतर जॉबला लागलो, एक दीड वर्ष घरी होतो. मुरबाड जवळील वरप या गावामधील तरुण काल नोकरीनिमित्त गेला असताना रेल्वेने प्रवास करत असताना त्याला टी सीने पकडले. रेल्वेने प्रवास करत असताना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास सहन करावा लागत आहे हे या युवकाने व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रासमोर आणले. त्याच युवकाशी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संपर्क साधला व त्याला एक विश्वास दिला की कुठे गेल्यानंतर फोन कर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुझ्या सारख्या युवकांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील. काय झालं? नमस्कार सर. काय डिस्टर्ब झाला एवढा? सर डिस्टर्ब नाही सर, मी ऍक्च्युली मला सध्याना असं वाटतं स्वप्न पडलंय. मला, मी खूप मोठा फॅन आहे सर तुमचा राज साहेब, आणि तुमचा खूप मोठा फॅन आहे ऍक्च्युली. बोलला ते खरं बोलला आहे. हो सर, मलाही एक मिनिटासाठी असं वाटलं की पटकन तुझ्या या विषयात व्हिडिओ बनवून ही तरुणांची महाराष्ट्रातली परिस्थिती असं बोललं पाहिजे सर. खूप छान बोललास तू. खरं ऍक्च्युली सर, कसं सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली ना मला ना ऍक्च्युली माझ्यामध्ये हा जो निडरपणा आहे ना, हा मी ना ऍक्च्युली लहानपणापासून राज साहेबांनाच पाहतोय. मला ऍक्च्युली माझ्या तुम्ही पोस्ट पण पाहिला, इट्स ओनली फॉर एमएनएस, कारण की मी एवढा प्रभावित आहे ना त्या गोष्टीपासून. बरेच सारे मुद्दे आहेत आपले, पण ते मुद्दे ना आपल्या कॉमन पब्लिकला कळत नाही आहेत, माणसांना कळत नाही आहेत. अरे का तुम्ही लोक जे पॉलिटिक्स करतात तुम्ही त्यांना का निवडून देतात? जी लोक कामं करणारी आहेत त्या लोकांना तुम्ही का निवडून देत नाही? ह्या सगळ्या गोष्टींना कधीतरी मनात खूप खातात, आणि कुठल्याही तुमच्या जवळ जी अडचण येते त्यावेळेस एम्बुलन्स उभी राहते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना सर, सिरियसली म्हणजे. आणि आता तर मला ना सर ते आज बोललास ते मला खूप आवडलं, आणि मला असं वाटलं की एक सर्वसामान्य माणसाची ही व्यथा आहे, आणि ही खरी व्यथा आहे. कारण ज्या तळकळीने तू ते सगळं सांगत होतास, तो मला असं वाटलं की यात तुझा निरागसपणा आहे. तुला जे आता जे काही भोगाव तू भोगतोय ते तू बोललास, तो नर्वस होऊ नकोस. नाही अशा फेस मधून जावं लागतं. तुला आयुष्यात कुठेही गरज लागली मला कॉल करायचं, मी तुझ्या सोबत. चालेल सर. ऍक्च्युली सर कसं आहे माहितीये का, मी लास्ट 1.5 वर्ष झालं सर घरीच आहे. बाबा रिक्षा चालवतो बायपास पेशंट आहे. तर ह्या वयात मला असं वाटत नाही की बाबांना रिक्षा चालवून द्यावी, त्यामुळे मी सर घराच्या बाहेर निघायला सुरुवात केली. आता कुठे कामाला लागलं सर? आता मी स्टर्लिंग अँड विल्सन मध्ये जॉबला लागलोय, सिनियर पायलट. कुठे आलोय सर? आमची कंपनी तशी मुंबई चेंबूरमध्ये आहे, पण मला साईट दिली लोधा पार्क परेलला सर. आणि मी राहतो सर कल्याणला, मुरबाड त्या जवळ गाव आहे, वरप म्हणून गाव आहे, तिथे राहतो सर. तर तिथून सर वरपला राहिला तू? हो सर बरोबर, वरपला. तुला मी आपला रेल्वे युनियनचा अध्यक्ष आहे त्याचा नंबर देतो. उद्यापासून तुला कुठेही अडवलं त्यांना फोन करायचं, ते तुला मदत कर. आपल्या टीसी युनियनचे जे अध्यक्ष त्यांचा नंबर देतो, मी त्यांच्याशी बोलून घेतो लगेच. कुठेही तुला अडवलं तर त्यांना कॉल लावून द्यायचं, ते तुला मदत करते. ओके सर, चालेल सर. थँक्यू सो मच. काळजी घे, पुन्हा सांगतो नर्वस व्हायचं नाही. ठीक आहे सर? नाही सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. चल बाय बाय सर. टेक केअर सर. हाय फ्रेंड्स प्रेमिया आत्ता जस्ट परेल स्टेशनला आलोय. हे माझ्या जोडीला टी सी आहेत, ठीक आहे. यांनी मला पकडलंय. प्रॉब्लेम काय आहे की जस्ट खूप दिवसानंतर जॉबला लागलो, एक दीड वर्ष घरी होतो. नाही सर, दीड वर्ष मी घरी होतो, ठीक आहे. आज माझा फर्स्ट डे आहे जॉबचा, सेकंड डे, सॉरी फर्स्ट डे नाही आहे. मी टी सी ऑफिसमध्ये, यांची काही चुकी नाही, हे यांचं काम करतायत, ठीक आहे. पण गव्हर्नमेंटला ही जाग केव्हा येणार आहे? कारण की सर्वसामान्य माणसं आहेत, ती कमवतात स्वतः, रोज कमवतात आणि रोज खातात. ती लोक काय करणार? ती लोक कुठे जाणार? आज माझ्या अकाउंटला किती पैसे ते त्यांना मी दाखवलं. कितना पैसे तुम्ही अकाउंटमध्ये? 400 रुपये माझ्या अकाउंटवर. मी 35,000 घेणारा मुलगा दीड वर्षापासून घरी आहे. माझ्या बॉसनी पण मला घरीच बसवलं होतं. आता मोठ्या मेहनतीनंतर मला जॉब लागलाय. आज दुसराच दिवस मला यांनी पकडलं, ठीक आहे. एक तर तिकीट्स मिळत नाहीत, पास मिळत नाही आहे, ठीक आहे. आम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? गुन्हेगार नाही आहेत ना आम्ही. हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, मेहनत करून आलेत. आम्ही पण मेहनत केली पण नाही झालो सक्सेस. हे सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, म्हणून आमच्याकडे जर आज पैसे नाही आहेत तर आम्ही यांना, जर सरकार आमच्याकडून अशा प्रकारची लुबाडी करत असेल, आम्हाला हा फाईन मारत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी करायचं काय? दीड वर्ष घरी बसल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. घरून आई वडिलांचे डोमणे, त्याच्या
और आरपीएफ के इनको ये करो, ठीक है, कार्रवाई करो ना आप सीधे से। सर कार्रवाई कुछ करो, कार्रवाई करने का ये भरने को तैयार है, ये खाली एक वीडियो बना के ये पोस्ट करना चाह रहा हूं। सर मैं भरना चाह रहा हूँ, आपका गलती नहीं है सर उसमें। सर आप बोल रहे हो ना आपका गलती नहीं है, उसको बंद कीजिए, बता रहा हूँ मैं क्या। ठीक है मित्रांनो, मी पैसे भरतोय, ठीक है, परंतु प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा, कारण की जर दुसरी माणसं फिरू शकतात लोकलमधून, आज कितीतरी लोक फिरतात, ठीक आहे, मग प्रत्येकाला असं पकडलं जाणार, प्रत्येकाकडून पैसे काढले जाणार, त्यापेक्षा यार करा ना आलो तुम्ही, का कोविड करताय तुम्ही यार, सगळेजण असे पण फिरतात ट्रेनमध्ये धक्काबुक्कीने येत आहेत लोक, काय प्रॉब्लेम काय आहे, तर प्लीज आय रिक्वेस्ट टू यू यार करा व्हिडिओ शेअर, आणि बस झालं आता यार लॉकडाऊन कोविड लोक जगणार कशी, अशी जगतील नाही तर तशी मरतील, ॲटलिस्ट तेवढं तरी करा यार प्लीज।